अमृतसरमधील प्रथम श्रीकृष्ण मंदिर पाहणार आहोत, जे की पहिल्या व्हिडिओमध्ये सविस्तर याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आपण जालियनवाला बाग येथील हत्याकांडाची माहिती व जालियनवाला बाग आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिर देखील आपण पाहणार आहोत. तर चला मग प्रत्यक्ष आपण ही स्थळे पाहूया. सारे माझे सोबत आहे का? या इकडे आज जालियनवाला बाग याच्यामध्ये आलेलो आहोत. अनेक शहीदांच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. इतिहासात याला फार मोठं महत्त्व या दृष्टीने आहे की इकडे एक सभा भरली होती. अहो, एकच दरवाजा होता आणि क्रांतिकारी वीर होते, भारताला स्वातंत्र्य मिळावं या दृष्टीने चर्चा चालू होती. आणि जनरल डायर नावाचा इंग्रज अधिकारी आला, त्यांनी गोळीबार केला या ठिकाणावर. बेछूट गोळीबार असा केला की बाहेर निघायला दुसरा मार्गच नव्हता, ते एकाच मार्गातून बाहेर निघणे होतं. हजारो लोक इथं बसलेले आणि त्यांनी गोळीबार केल्यामुळे लोक बेसावध झाले आणि जिकडे तिकडे अस्वस्थता माजल्यामुळे कोणी कोणीकडे पळायला लागलं, कोणाला गोळ्या लागल्या, कोणी शेंगरलं. इथे बाजूला एक विहीर आहे, शहीद विहीर, त्या विहिरीमध्ये काही लोकांनी उड्या टाकल्या, त्याच्यात कित्येक लोक त्या विहिरीमध्ये तशी गेलेले आहे. असा हा जनरल डायरनी केलेला जो काही हल्ला आहे त्याची त्या इतिहासाची साक्ष. त्यांनी बंदुकीने ज्या गोळ्या मारल्या इथून
तर त्या भिंतीला छिद्र पडलेले आहेत, ते छिद्र आताही आत तिथे दिसतात, ते बघणार होतं. चला जे अनेक लोक जे शहीद झाले ते विहीर आपण सध्या पाहत आहोत. सध्या या विहिरीला काचा लावलेला आहे. हीच आपली समोर विहीर पाहत आहोत. याच्यामध्येच अनेक लोक उड्या टाकून या ठिकाणी शहीद झालेली ही विहीर. जनरल डायरने ज्या काही गोळ्या बेछूट गोळ्या मारलेले त्याच्या खुणा देखील या ठिकाणी आपल्याला दिसून आहे, त्याला मार्क केलेला आहे. या भिंतीवर सर, हां, या भिंतीवर जनरल डायर द्वारा चालवलेल्या सुमारे 36 गोळ्यांचे निशाण इथे आहे. अमृतसर येथील जालियनवाला बाग जे आहे या ठिकाणी आलेलो आहेत आमचे सगळे यात्रेकरू. या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं जे काही दीपस्तंभ आहे या ठिकाणी उभे आहेत. सर्वांनी म्हणायचं भारत माता की, हात वरती, जय हिंद. चला चला, ज्या गोळ्या मारलेल्या आहेत त्याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 28 गोळ्या जनरल डायरने या ठिकाणी मारलेल्या या खुणा देखील सध्या आपल्याला दिसत आहे. तेच तुम्हाला सध्या दाखवत आहे. विटा देखील तशा दिसत आहे. या ठिकाणी देखील जनरल डायरने 28 गोळ्या मारलेले या ठिकाणी मार्क आहेत.
हे अमर ज्योत सतत तेवत असते. मंदिर चौक पाशिया येथील दर्शन घेऊन प्रसाद वंदन करून आता येऊन पोहोचलेले आहे जालियनवाला बाग. या जालियनवाला बाग या हे असं ठिकाण आहे जे भारतीय इतिहासातील अतिशय न विसरणारी एक गोष्ट आहे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ज्याला म्हणलं जावं असा 13 एप्रिल 1919 या 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या निमित्ताने बैसाखीचा उत्सव या पंजाबमध्ये साजरा केला जातो. या उत्साहाच्या निमित्ताने उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व पंजाबातील जे काही क्रांतिकारी वीर होते एकत्र आलेले होते आणि या ठिकाणी भारतीयांना सबक शिकवण्यासाठी अद्दल घडवण्यासाठी इंग्रज सत्तेने इथे जनरल डायरची नेमणूक केली ज्याचं ब्रिगेडियर जनरल रेजिनॉल्ड डायर अशा प्रकारचं नाव होतं. त्याने आपल्या 90 सैनिकांसमवेत या ठिकाणी आले आणि इथे असलेल्या या जे काही क्रांतिकारी वीर होते या रोलेट ऍक्ट नावाचा इंग्रजांनी लागू केलेला कायदा याच्या विरोधात इथे चर्चा विमर्श चर्चा संवाद चालू होता आणि त्या संदर्भाने इंग्रज सत्तेला विरोध करण्याच्या दृष्टीने इथे चर्चा चालू होती. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिला. जनरल डायर या ठिकाणी आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला. जे जी मंडळी या ठिकाणी होती त्यात बाल वृद्ध तरुण सर्व प्रकारची लोक होते. सर्व परिवार या ठिकाणी एकत्र झालेला असताना जनरल डायरने गोळीबार करण्याचे आदेश देऊन टाकले. त्यांच्या 90 सहकाऱ्यासह इथे सुमारे अधिकृत सरकारच्या आकड्यानुसार 379 लोकांची या ठिकाणी मृत्यू झाला आणि 1100 लोक जखमी झाले असं सांगण्यात आलं. परंतु जाणकार जे मंडळी होते त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 1000 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जवळजवळ 1500 लोक जखमी झाले. आणि अशा या हल्ल्यामध्ये आपण समोर बघितलं दोन ठिकाणं आपल्याला दाखवण्यात आले. एका ठिकाणी जवळजवळ एका भिंतीवर आपण पाहिलेलं आहे की त्या गोळीचे निशाण आहे 36 आणि दुसऱ्या भिंतीवर 28 गोळ्यांचे निशाण आहे. तिसऱ्या भिंतीवर देखील 28 गोळ्यांचे निशाण आहे. बाजूला जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये काही जणांनी उड्या घालून त्या ठिकाणी आत्महत्या त्यांच्याकडून झाली. कारण या इंग्रजांच्या हाताने मरण्यापेक्षा आपण इथे बलिदान केलेलं चांगलं असं म्हणून काही मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे. हा जो इतिहास रक्तरंजित इतिहास रक्ताचे पाठ या ठिकाणी वाहिले गेले तो वाया गेला नाही. या इतिहासामुळे या घटनेमुळे भारतीय स्वातंत्र्याला आणखी स्वातंत्र्याच्या चळवळीला आणखी धार आली आणि इंग्रज सत्ता उलटून टाकण्याच्या दृष्टीने पंजाबमध्ये विशेष प्रकारचा रोष उत्पन्न झाला आणि पंजाबातील सर्व जे काही भारतीय आहेत एकत्र येऊन इंग्रज सत्ता उलथून टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. ते हे जालियनवाला बाग हत्याकांडाचं ठिकाण. तर धन्यवाद. आपण आहोत आता आपली यात्रा या ठिकाणी आलेली आहे. इथून आता सुवर्ण मंदिरात बाहेरून आपण पाहणार आहोत. सुवर्ण मंदिर बाहेरून पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या निवास ठिकाणी जे काही गोल्डन एव्हेन्यू इथे आपण या हॉलमध्ये थांबलेलो आहोत. तिथे भोजन करून आपण पुढे कुरुक्षेत्राच्या दिशेने जाणार आहोत. दंडवत प्रणाम. मित्रांनो, आपण प्रसिद्ध सुवर्ण मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. सुवर्ण मंदिर अमृतसर हे शीख धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ आहे. पंजाबमधील अमृतसर या शहराचं मुख्य आकर्षण आहे. सुवर्ण मंदिरात दररोज हजारो भक्त या ठिकाणी येतात. अमृतसर या शहराचे नाव एका सरोवरावर आधारित आहे. ज्या सरोवराचं निर्माण शीख धर्माचे चौथे गुरु रामदासजीने आपल्या हाताने केलेले आहे.
सुवर्ण मंदिराला चार प्रवेशद्वार अति भव्य आहेत. एक द्वार गुरु रामदास जी यांचा सराय आहे. या सरायामध्ये गुरु का लंगर आहे. हे लंगर 24 तास चालू असते. मित्रांनो, हे सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी प्रचंड लोकांची गर्दी आपल्याला दिसत आहे. सभोवतीचा जो सरोवर आहे तोही आपण पाहत आहोत. लोकांची दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. सरोवरातील स्वच्छंद प्रमाणे विहार करणारे रंगीबेरंगी या ठिकाणी मासे आपण पाहत आहोत. अनेक या ठिकाणी लोक या सरोवराचं जे पवित्र पाणी आहे या अंगावर घेतात, स्नान करतात. भक्तिभावाने या ठिकाणी वंदन करत असताना आपल्याला दिसत आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर अति भव्य आपण पाहत आहोत. हेच ते सुवर्ण मंदिर ज्याची सगळीकडे ख्यात चर्चा आहे. सकाळीच पूर्ण मार्केट सध्या अमृतसरचं उघडलेलं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. दंडवत प्रणाम.